शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी काय असते ही बघू शकता आपल्या या ठिकाणी भागामध्ये. पूर्ण वळणाची वळणं या ठिकाणी फुटलेली आहेत. कापसाची कंडिशन बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे झालेली आहे. आणि आपण जे दांड या ठिकाणी ओढलेले होते त्यामुळे आपण थोडेफार वाचलेलो आहोत, कारण की आपला कापूस या ठिकाणी पडलेला नाही. वाऱ्यामुळे आपल्या भागात पूर्ण कापसं या ठिकाणी भुईसपाट झालेली आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान हे आपलं या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या भागातही कंडिशन काय असेल ते तुम्ही कमेंट करू शकता, हे बघू शकता. सध्या अगदी 30-32 तास झालेले आहेत हा पाऊस या ठिकाणी मुसळधार बरसतो आहे आणि सध्या देखील या ठिकाणी चालू आहे, बघू शकता. अशा प्रकारे छत्री घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि शेतामधून चालतानासुद्धा या ठिकाणी खूप अडचण येत आहे. अगदी गुडघ्यापर्यंत आपले पाय या ठिकाणी जमिनीत जात आहेत, त्यामुळे हे नुकसान हे आतोनात आहे, न भरून निघण्यासारखं आहे. बघू शकता कशा प्रकारे हे पूर्ण या ठिकाणी दोन्ही आपले जे वळण आहे ते फुटलेलं आहे. या ठिकाणी आपण आता थोडे दगड आणून टाकलेले आहेत आणि पूर्ण पाणी हे या ठिकाणी इकडे जात आहे. विहिरीची सुद्धा कंडिशन आपण बघू शकता अशा प्रकारे आहे, ते देखील आपण त्या ठिकाणी दाखवू. आणि संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर निश्चितच या ठिकाणी नुकसान किती आहे हे बघू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण जे नियोजन केलं होतं त्याचा थोडाफार फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे, कारण की कापूस आपला पडलेला नाही, कारण की आपण दोन्ही साईडनं त्याला दांड मारलेले होते आणि त्यामुळे माती व्यवस्थितरित्या लागलेली होती. त्यामुळे नियोजन करताना भविष्यातील धोक्याचं या ठिकाणी अंदाज घेऊन नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे पूर्ण पाणी आपण ते दांड मारल्यामुळे उताराच्या साईडला येत आहे आणि पूर्ण या ठिकाणी त्या बाजूनं काही जात आहे. आणि या ठिकाणी खूपच जास्त पाऊस असल्यामुळं इथून आपलं हे वळण या ठिकाणी फुटलेलं आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण परिस्थिती आपण शेताची या ठिकाणी बघणार आहोत, कशा पद्धतीनं किती नुकसान झालेलं आहे. आपला भाग हा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातला आहे आणि फार मोठ्या प्रमाणात इथं अतिवृष्टी झालेली आहे. 100% नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे, कारण की कापसं ही भुईसपाट आपल्या भागामध्ये झालेली आहेत. आणि सोयाबीनसुद्धा या ठिकाणी, इतर सोयाबीन व मुगाचं पीक ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचं देखील खूप नुकसान आहे. त्यामुळे सरकारनं याची निश्चितच दखल घेतली पाहिजे.